या घटनेला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका सुनैना पोतनीस यांनी केलाय. दोन जण होती राहिला, एक वकील होती आणि एक दुसरं प्रेस रिपोर्टर होता. शंकर लोक बिल्डिंग तर ते दोघं जण होती ते राहिला. तेव्हा हिनी जी वकील होती ना तिने स्टे ऑर्डर आणलेली आणि तिने वारंवार कोर्टामध्ये जाऊन स्टे ऑर्डर आणल्यामुळे ती रिकामी करत होती. ती म्हणत होती की ही बिल्डिंग पडणारच नाही. आम्ही तिला वारंवार सांगत होतो की खाली करा. तिने केसीवर केस टाकलेले, काहीच केलं नाही. बाकी सगळ्यांनी रिकामे केलेले. माझ्या 2 मिनिटावरती बिल्डिंग आहे. अगदी 2-4 पावलं मोजून 4 पावलांवरती बिल्डिंग आहे माझ्या घरापासून. अगदी वारंवार सांगून सुद्धा काही झालं नाही. स्टे ऑर्डर आणल्यामुळे ती बिल्डिंग बीएमसी पाडू शकत नव्हते आणि ती वकिलीला पण तिच्यावर काहीतरी कार्यवाही केली पाहिजे होती ना तिला. आता ही आम्ही रोज बिल्डिंगचे एक एक पार्ट पडत होतो आणि रोज आम्ही फोटो काढून त्या बीएमसी सगळ्यांना सांगत होतो. महापौरांना पण सांगितलं, सगळ्यांना सांगितलं वारंवार, पण काहीच हालचाल होत नव्हती कारण त्या स्टे ऑर्डर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.